Good morning, all of you. In today's lecture, we will start our next question. What is decentralization? Explain factor influencing on decentralization. Okay. Centralization म्हणजे आधी आपण काय थोडक्यात बघू आणि त्याच्यानंतर डिसेंट्रलायझेशन कडे जाऊ. सेंट्रलायझेशन म्हणजे काय सांगितलं जातं? सो सेंट्रलाइज अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, दॅट मीन्स टॉप लेवल मॅनेजमेंट टेक ऑल डिसिजन रिगार्डिंग डे टू डे ऍक्टिव्हिटी और इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे जे सगळे राईट्स आहेत हे कोणाकडे असतात? सेंट्रल. ओके, सेंट्रल ऑर्गनायझेशन और सेंटर वरती असतात. सो इथे एक नेक्स्ट डायग्राम दाखवलेली आहे, त्याच्यावरून लक्षात येईल. सो इथे बघा, सेंट्रलायझेशन मध्ये काय आहे तर जे मिडल तुमचे टॉप लेवल आहेत हेच सगळे डिसिजन घेतील आणि हे सेंटर असतील. आणि डिसेंट्रलायझेशन मध्ये काय आहे? सगळं डिस्पर्शन आहे. दॅट मीन्स हियर ड्युटीज अथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी डिस्ट्रीब्युटेड ऍट इच लेवल ऑफ मॅनेजमेंट. दॅट मीन्स टॉप लेवल, मिडल लेवल अँड लोअर लेवल. सो डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय? तर प्रत्येक एम्प्लॉईजला त्याच्या वर्क नुसार राईट्स दिलेले आहेत टू टेक अ डिसिजन. ओके, इट्स व्हेरी सिम्पल थिंग. दिस इज कॉल्ड द डिसेंट्रलायझेशन. सो आता आपण डिटेल लर्न करू. सो मीनिंग ऑफ डिसेंट्रलायझेशन. डिसेंट्रलायझेशन इज पासिंग ऑफ अथॉरिटी टू मेक डिसिजन टू द लोवेस्ट पॉसिबल लेवल इन द ऑर्गनायझेशनल हायरार्की. म्हणजे आता या पहिल्याच सेंटेन्स वरून तुमच्या लक्षात येईल तिथे काय सांगितलेलं आहे. डिसेंट्रलायझेशन इज पासिंग ऑफ अथॉरिटी टू द लोअर लेवल मॅनेजमेंट. म्हणजे लोअर लेवल मॅनेजमेंट कडे तुम्ही काय केलेली आहे? तुमची अथॉरिटी ही पास केलेली आहे फॉर द पर्पज ऑफ टेक अ डिसिजन. म्हणजे जे लोअर लेवल एम्प्लॉईज आहेत हे त्यांच्या वर्कशी रिलेटेड डिसिजन हे घेऊ शकतात. याला आपण डिसेंट्रलायझेशन असं म्हणतो. सो डिसेंट्रलायझेशन इज डिलिगेशन ऑफ अथॉरिटी टू द मॅक्झिमम पॉसिबल एक्सटेंट. आणि जसं आपण लास्ट लेक्चरला डिलिगेशन लर्न केलेलं आहे, डिलिगेशन मध्ये पण आपण हेच सांगतो की डिस्ट्रीब्युशन ऑफ अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी इन हायरार्ची फॉर्म. ओके, हायरार्ची नुसार आपण काय केलेली आहे. पण डिलिगेशन मध्ये स्पेशली काय सांगितलं जातं? आपण लोअर लेवल मॅनेजर वरती जास्त कॉन्सन्ट्रेट करतो, कारण ते काय करणार आहेत प्रत्येक. हियर वी डिसाइड इंडिव्हिज्युअल्स अथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी अँड अकाउंटॅबिलिटी. ओके, पण इथे डिसेंट्रलायझेशन इट्स व्हेरी वाइडर कन्सेप्ट. इथे तुमचे ऑर्गनायझेशन होल डिसेंट्रलाइज आहे. म्हणजेच तुम्ही काय केलेले आहे? अथॉरिटी ही हायरार्ची प्रमाणे डिस्ट्रीब्युट केलेली आहे. सो डिसेंट्रलायझेशन रेफर्स टू द सिस्टमॅटिक इफोर्ट टू द डिलिगेट टू द लोवेस्ट लेवल ऑल अथॉरिटी एक्सेप्ट दॅट विच कॅन ओनली बी एक्सरसाइज ऍट सेंट्रल पॉइंट. आणि काही एक्सेप्शनल गोष्टी काय आहेत? कारण काही गोष्टी किंवा काही राईट्स हे फक्त टॉप लेवललाच असतात. ओके, सो असे जे एक्सेप्शन सोडले तर बाकी ज्या सगळ्या अथॉरिटी आहेत त्या लोअर लेवलला तुम्ही काय करता? डिस्ट्रीब्युट करता. दिस इज कॉल्ड द डिसेंट्रलायझेशन. इज इट क्लिअर इंट्रो? ओके, सो नाउ वी लर्न डिटेल वन बाय वन. फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग ऑन डिसेंट्रलायझेशन, दॅट मीन्स व्हेन वी चॉईस डिसेंट्रलायझेशन मेथड, फर्स्ट ऑफ ऑल वी कन्सिडर स्पेसिफिक फॅक्टर. अदरवाइज दीज फॅक्टर्स इज इन्फ्लुएन्स वी चॉईस द डिसेंट्रलायझेशन मेथड. आणि काही फॅक्टरमुळे आपण डिसेंट्रलायझेशन मेथड ही चॉईस करतो. मग यामध्ये कोणते फॅक्टर आहेत बघा, हे आपण डिटेल वन बाय वन लर्न करणार आहोत. कॉस्टलीनेस ऑफ डिसिजन. द कॉस्टलीनेस ऑफ डिसिजन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग द डिग्री ऑफ डिसेंट्रलायझेशन. इन जनरल द डिसिजन इन्वॉल्विंग हेवी कॉस्ट और इन्व्हेस्टमेंट विल मोस्टली प्रोबॅबल बी मेड ऍट द हायेस्ट लेवल ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे जर तुमच्याकडे एखादा डिसिजन घेण्यासाठी काही पर्सन हे अपॉइंट करावे लागत असतील, लाईक इन अ टॉप लेवल मॅनेजमेंट. म्हणजे टॉप लेवलला एक एक्झाम्पल घेऊ आपण. टॉप लेवल मॅनेजमेंट बेसिकली काय म्हणतो आपण? हायरार्ची प्रमाणे टॉप लेवल मॅनेजमेंट डिसाइड ऑल थिंग रिगार्डिंग ऑर्गनायझेशन, लाईक प्रिपरेशन ऑफ प्लॅनिंग, लाईक रिसर्च अँड डेव्हलपमेंट, लाईक स्ट्रॅटेजी, लाईक प्रोसिजर, रूल्स. ओके, व्हॉट एव्हर.
ह्या सगळ्या गोष्टी डिसाईड करण्याचं काम कोणाचं असतं तर टॉप लेवल मॅनेजमेंट, किंवा एखादा कॉम्प्लेक्स डिसिजन घेण्याचे राईट्स कोणाकडे असतात तर टॉप लेवल मॅनेजमेंटकडे. बट समटाइम टॉप लेवल मॅनेजमेंट इज नॉट कॅपेबल फॉर टेकिंग सम डिसिजन अँड दॅट टाइम वी प्रोव्हाइड अ ह्यूज कॉस्ट फॉर अपॉइंटिंग अ एक्सपर्ट पर्सन टू टेक अ डिसिजन. आणि यावेळी आपण काय करतो, मग काही एक्सटर्नल पार्टींना डिसिजन घेण्यासाठी किंवा त्या स्पेसिफिक गोष्टीचा स्टडी करण्यासाठी अपॉइंट केलं जातं. आणि यासाठी आपल्याला कॉस्ट काय करावी लागते, पे करावी लागते. तर इथे काय सांगितलेलं आहे, जेव्हा ह्या अशा कॉस्ट जास्त पे कराव्या लागतात त्याच्यापेक्षा ऑर्गनायझेशन काय करेल, मग डिसेंट्रलायझेशन मेथडला इम्पॉर्टन्स देईल. दॅट मीन्स हिअर वी इझिली डिस्ट्रीब्युट अवर अथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटेबिलिटी ऍट लोअर लेवल मॅनेजमेंट और मिडल लेवल मॅनेजमेंट. हायरार्ची प्रमाणे तुम्ही काय करताय, सगळ्या गोष्टी डिस्ट्रीब्युट करताय. ओके, सेकंड थिंग, युनिफॉर्मिटी ऑफ पॉलिसी. युनिफॉर्मिटी ऑफ द ऑर्गनायझेशन पॉलिसी डिटरमाइन द डिग्री ऑफ डिसेंट्रलायझेशन. ओके, युनिफॉर्मिटी पॉलिसी सुद्धा काय करणार आहे, तुमच्या डिग्री ऑफ डिसेंट्रलायझेशन वरती इम्पॅक्ट करेल. इफ द कंपनी इंटेंड to keep uniform policy in the organization, then policy should be consistent. Where there is the decentralization, the company will not be in a position to take the advantages of uniformity of policy because of different habits and talent on the part of the different person. म्हणजे आपण असं म्हणतो का की नाही, म्हणजे सपोज लोअर लेवल मॅनेजमेंटला किंवा एखाद्या मिडल लेवल मॅनेजमेंटमध्ये एखादा टॅलेंटेड पर्सन आहे किंवा तो कपॅबल आहे फॉर अ टेक इफेक्टिव्ह डिसिजन, पण टॉप लेवल असं नाही म्हणत आहे की ओके मला राईट्स आहेत तर सगळे डिसिजन मी मीच घेईन. नो, सो इथे डिसेंट्रलायझेशनच्या डिग्रीमध्ये काय सांगितलं जातं, हिअर वी प्रेफर द युनिफॉर्मिटी ऑफ पॉलिसी, दॅट मीन्स हिअर वी ट्रीट लाईक अ इक्वली टू दी ऑल एम्प्लॉईज. Like for example, some person is capable for a take a decision, that time we provide or we prefer the decentralization method. It's very simple thing. Manje, jar ekhada employee is capable ahe, talented ahe, tar apan mag centralization la kashala important deuya. Apan kay karuya? Decentralization la important deuya. That means the talented person or capable person take easily decision regarding any complex situation otherwise day-to-day activity. Okay, are you getting my point? Is it clear? Point number 1, 2? Yes. Yes. Okay. Yes. Then, economic size. Kiti late add hota hai, remember? Just wait. Then economic size, larger the size of business unit, the greater will be the number of department, and as the result decentralization would be performed in large size of unit. The burden on the top management will be much less and they will be in the position to concentrate on crucial matter. Okay, mata ithe kay sangitlele ahe, सेंट्रलायझेशन और डिसेंट्रलायझेशन इज टोटली डिपेंड्स ऑन स्केल ऑफ ऑर्गनायझेशन और इकॉनॉमिक साईज ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशनची साईज कशी आहे याच्यावरून आपण काय करू शकतो, सेंट्रलायझेशन चॉईस करायची की डिसेंट्रलायझेशन मेथड ही चॉईस करायची आहे. आता इथे जर तुम्ही लक्षात आलं असेल तुमच्या, फॉर एक्झाम्पल द स्केल ऑफ ऑर्गनायझेशन और इकॉनॉमिक साईज ऑफ ऑर्गनायझेशन इज व्हेरी लार्ज, that time organization will be prefer the decentralization method because here decentralization reduce the burden of top level management. Manje jar tumchyakade khup sare department ahet ani pratyek department top level management kadun jaun vicharayla lagla ki he decision kase ghyayche ahet, ma he work kase karaycha ahe, tar top level management varti obviously ka honar ahe burden yei. Tar decentralization jeva apan adopt karto tema kay hoto, so here we can easily take all types of decision regarding or concerned problem or opportunity. Ekadi opportunity ali kiwa ekada problem ahe kiwa day to day activity ahe tyachyashi related he je department ahe they can easily take a decision. Okay, so this is called economic size.
or scale of organization. Is it clear? Point number 3. Yes, ma'am. आता जर आपण वाईस वर्सचं एक्झाम्पल घेतलं, सपोज द स्केल ऑफ ऑर्गनायझेशन इज व्हेरी लो, दॅट टाइम ऑर्गनायझेशन प्रेफर विच टाइप्स ऑफ मेथड, विच मेथड इज युज्ड, सांगा बरं. मग सेंट्रलायझेशन युज करेल की डिसेंट्रलायझेशन? सपोज द स्केल ऑफ ऑर्गनायझेशन इज व्हेरी लो, कोणती युज करेल? सेंट्रलायझेशन. व्हेरी गुड, सेंट्रलायझेशन. कारण काय, आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये सपोज दोनच डिपार्टमेंट आहेत, चारच डिपार्टमेंट आहेत, आणि त्यांना सांगितलं तुम्ही तुमचं तुमचं काम करा, मग टॉप लेवल कडे काहीतरी वर्क असायला हवं ना. सो जर तुमच्या ऑर्गनायझेशनचं स्केल हे लो असेल किंवा स्मॉल असेल, दॅट टाइम ऑर्गनायझेशन प्रेफर सेंट्रलायझेशन मेथड. And when the scale of organization and the size of economic is large, that time organization will prefer decentralization method. It's very simple thing. Okay? So next point, availability of manager. The shortage of managerial manpower necessary restrict the extent of decentralization. काय सांगितलेलं आहे बघा. The shortage of managerial manpower necessary restrict the extent of decentralization. The dispersal of decision making and leadership require the availability of the person who can discharge their obligation as per the authority delegated. म्हणजे आपण असं नाहीये की डिसेंट्रलायझेशन मध्ये अरे तुम्ही काहीही करा असं नाही सांगू शकत. फॉर एक्झाम्पल इथे जसं आपण आधीच्याही पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे, here first of all organization should consider the capability of the person or the skill of the person, म्हणजे समोरचा पर्सन ज्याला आपण अथॉरिटी देणार आहोत, he is capable or not, तो आहे का capable, तो डिसिजन घेणार आहे का, त्या गोष्टी आधी काय केल्या जातात, कन्सिडर केल्या जातात. ओके, सो दिस फॅक्टर इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर डिटरमाइनिंग द डिसेंट्रलायझेशन मेथड. ओके, मग आपण काय करायचं आहे, आपल्याकडे मॅनेजर अवेलेबल आहेत का, ते सफिशियंट आहेत का, मग याच्यावरून आपण डिसेंट्रलायझेशन मेथड ही चॉईस करू शकतो. देन हिस्ट्री ऑफ द एंटरप्राइज, इट्स ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. टू व्हॉट एक्सटेंट अथॉरिटी इन द ऑर्गनायझेशन विल बी centralized depends upon the way of business has been built up. If an organization has appointed a set of department with the department head being vested with the authority to achieve the objective, it set the example of decentralization. आता तुमच्या ऑर्गनायझेशनची हिस्ट्री काय आहे याच्यावरती सुद्धा तुम्ही काय, काही ऑर्गनायझेशन काय ऑर्थोडॉक्स अप्रोच युज करतात बघा, की नाही आमचं ऑर्गनायझेशन कितीही एक्सपांड झालं तरी सुद्धा आम्ही काय करणार आहोत, सेंट्रलायझेशनला इम्पॉर्टन्स देणार आहोत. ओके, काही ऑर्गनायझेशन काय करतात की आमची हिस्ट्री काय आहे की आम्ही आधीपासूनच सगळ्या एम्प्लॉईजना ऍज अ फॅमिली म्हणून ट्रीट केलेलं आहे, ते काय करू शकतात इझिली त्यांचे डिसिजन हे घेऊ शकतात. सो हिस्ट्री काय आहे तुमच्या ऑर्गनायझेशनची, तुमच्या ऑर्गनायझेशनचा अप्रोच काय आहे, तुम्ही अप्रोच कोणता युज केलेला आहे, दिस फॅक्टर ऑल्सो इम्पॅक्ट ऑन डिसेंट्रलायझेशन मेथड. ओके, देन द फिलॉसॉफी ऑफ द मॅनेजमेंट, लाईक द सेम आता जसं आपण सांगितलं, फिलॉसॉफी म्हणजेच ऑर्थोडॉक्स अप्रोच सुद्धा आपण म्हणू शकतो, ऑर्थोडॉक्स ऑर मॉडर्न अप्रोच. द कॅरेक्टर ऑफ द टॉप लीडर अँड द फिलॉसॉफी पोसेस्ड बाय हिम विल हॅव अन इम्पॉर्टंट इन्फ्लुएन्स ऑन द एक्सटेंट टू विच द अथॉरिटी इन द एंटरप्राइज इज सेंट्रलाइज ऑर डिसेंट्रलाइज. इट इज द नेसेसरी दॅट द लीडर शुड हॅव ब्रॉड विजन विच विल हॅव लास्टिंग इफेक्ट ऑफ द ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. म्हणजे जसं सांगितलं की तुमचा अप्रोच काय आहे किंवा तुमची फिलॉसॉफी काय सांगते याच्यावरून तुम्ही सेंट्रलायझेशन चॉईस करता किंवा डिसेंट्रलायझेशन हे चॉईस करता. सो इट इज नेसेसरी दॅट लीडर शुड हॅव ब्रॉड व्हिजन, म्हणजे तुमच्या व्हिजनवरती सुद्धा काय असणार आहे, तुम्ही सेंट्रलायझेशन डिसेंट्रलायझेशन हे डिपेंडेबल असू शकतो. देन लास्ट पॉइंट, डिसेंट्रलायझेशन ऑफ परफॉर्मन्स. The nature of operation also determine
the extent of decentralization. It's very important thing also. For example, काही इयर मध्ये आपण डिसेंट्रलायझेशन मेथड ही यूज केली होती अँड द परफॉर्मन्स ऑफ डिसेंट्रलायझेशन इज व्हेरी गुड. दॅट टाइम ऑर्गनायझेशन विल बी कंटिन्यू डिसेंट्रलायझेशन मेथड, अदरवाइज वाईस वर्सा. जर डिसेंट्रलायझेशन मध्ये तुम्हाला तुमचे रिझल्ट मिळत नसतील तर तुम्ही काय कराल, नक्कीच सेंट्रलायझेशनला इम्पॉर्टन्स द्या. आर यू गेटिंग माय पॉइंट? पॉइंट क्लिअर झाला का? सेंट्रलायझेशन So आपला क्वेश्चन कंप्लीट झाला. व्हॉट इज डिसेंट्रलायझेशन? एक्सप्लेन फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग ऑन डिसेंट्रलायझेशन. सो अवर नेक्स्ट क्वेश्चन, इम्पॉर्टन्स ऑफ डिसेंट्रलायझेशन. सो इम्पॉर्टन्सचे पॉइंट बघा काय सांगितले. फर्स्ट आहे रिड्यूस द बर्डन ऑफ टॉप लेवल मॅनेजर्स. सो मॅनेजर हु लुक आफ्टर बोथ स्ट्रॅटेजिक अँड रुटीन मॅटर ऑब्टेन बिकेम सो इन्वॉल्व इन रुटीन ऍक्टिव्हिटी दॅट द टाइम दे शुड स्पेंड ऑन स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग इज ऑब्टेन नॉट स्पेंड. थ्रू डिसेंट्रलायझेशन रुटीन डिसिजन कॅन बी डिलिगेटेड डाऊन द स्कॅलर चेन अँड इम्पॉर्टंट डिसिजन कॅन बी रिटेन ऍट द टॉप. म्हणजे जसं आपण इंट्रो मध्ये सुद्धा सांगितलं, डिसेंट्रलायझेशन मध्ये जरी आपण अथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटॅबिलिटी डिस्ट्रीब्यूट करत असलो तरी सुद्धा जी इम्पॉर्टंट डिसिजन आहेत हे मात्र टॉप लेवल मॅनेजमेंटच डिसाईड कर घेते. ओके, पण इथे काय सांगितलेलं आहे, रिड्यूस द बर्डन ऑफ टॉप लेवल मॅनेजमेंट बिकॉज हियर टॉप लेवल मॅनेजमेंट टेक ओनली इम्पॉर्टंट डिसिजन अँड डे टू डे ऍक्टिव्हिटी ऑर रुटीन ऍक्टिव्हिटी रिलेटेड डिसिजन टेक द लोअर लेवल मॅनेजमेंट ऑर मिडल लेवल मॅनेजमेंट. ऍज द रिझल्ट रिड्यूस द बर्डन ऑफ टॉप लेवल मॅनेजर्स. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? येस मॅम. ओके, देन पॉइंट नंबर टू, डेव्हलप सबऑर्डिनेट. वन लर्न थ्रू मिस्टेक if top executive do not delegate for the fear that subordinate will make mistake, they will not be able to develop potential manager. The subordinate should be allowed to make mistake and also rectify them so that they learn not to be repeat them in future. Manje okay, tumhi ekada decision ghetay ani ekadi mistake zali, okay, no problem. पण ती मिस्टेक तुम्ही कंटिन्युअसली करू नाही शकत. म्हणजे इथे तुम्हाला काय केलं जाणार आहे, लाईक सबऑर्डिनेटला डेव्हलप केलं जाणार आहे. मग तुमची कपॅबिलिटी इथे ऑटोमॅटिकली डेव्हलप होते बिकॉज अंडर डिसेंट्रलायझेशन वी टेक सम डिसिजन रिगार्डिंग डे टू डे ऍक्टिव्हिटी. दॅट इज वाय हियर वी यूज अवर टॅलेंट, अवर स्किल, अवर नॉलेज, अवर एक्सपिरियन्स. सो ऍज द रिझल्ट डेव्हलप सबऑर्डिनेट in day to day activity or routine matter. Is it clear? Second point? Yes ma'am. Yes ma'am. Okay. So then fast decision ka ahe ite, karan day to day routine sathi tumhala konavarti depend rahayachi garaj ahe ka? For example, ek subordinate ahe, tyala ekada decision ghyaycha ahe, he take easily decision. Okay, त्यांना त्यासाठी त्याला टॉप लेवल मॅनेजमेंटची परमिशन घ्यायची गरज नाहीये. जर तुमच्या रुटींग मॅटरशी एखादा डिसिजन असेल, वी टेक इझिली डिसिजन, ओके, विदाउट हेल्प टॉप लेवल मॅनेजमेंट. सो इन अ डिसेंट्रलायझेशन ऑर्गनायझेशन पीपल डू नॉट हॅव टू अप्रोच द हायर अथॉरिटी एव्हरी टाइम. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला हायर अथॉरिटीची इथे अप्रोच होण्याची गरज नाहीये. दे मेक अ डिसिजन, ओके, ते काय करू शकतात, स्वतः डिसिजन हा घेऊ शकतात. ऍज दे आर क्लोजर टू द प्रॉब्लेम एरिया, दे कॅन मेक डिसिजन रिलेटेड टू दॅट प्रॉब्लेम. द डिसिजन आर सो द डिसिजन इज फास्टर अँड बेटर. सो म्हणून इथे डिसिजन प्रोसेस ही कशी असणार आहे, फास्टर असेल. देन नेक्स्ट, प्रमोट डायव्हर्सिफिकेशन. If top manager retain authority to make very decision, they will be able to look after limited line of product only.
decentralization enable them to search new market. They can diversify into new market and add new product. म्हणजे इथे डिसेंट्रलायझेशन मुळे काय झालेलं आहे, तुम्ही डायव्हर्सिफिकेशनला सुद्धा तितकंच इम्पॉर्टन्स देताय. कारण फॉर एक्झाम्पल जर तुम्ही तुमच्या मॅनेजरना सांगताय, सबऑर्डिनेटना सांगताय, वी टेक इझिली डिसिजन विदाऊट इंटरफरन्स टू टॉप लेवल मॅनेजमेंट, ओके, तर बऱ्याच वेळी आपल्या आयडियाज इथे काय करतात, थोड्याशा युजफुल होतात. आणि डायव्हर्सिफिकेशनला सुद्धा आपण इम्पॉर्टन्स हे देऊ शकतो. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Then, next point. Promote motivation. Rather than motivating subordinate through financial reward, allowing them to make decisions serve as a better motivational force. Thus, decentralization promote efficiency of workers, resulting in higher result. इट प्रमोट सेल्फ मोटिवेशन अँड सेल्फ कंट्रोल. म्हणजे बऱ्याच वेळी असं असतं बघा आपल्याला की एखादा राईट्स मिळालेला आहे आणि एखादी रिस्पॉन्सिबिलिटी मिळालेली आहे, तर आपला एक ॲटिट्यूड कसा असतो की सगळ्यांच्या आधी आपलं काम किंवा आपला टास्क हा छान झाला पाहिजे, हे कुठे प्रत्येक एम्प्लॉईजच्या माइंडमध्ये ऑब्विसली असणार आहे. सो सेल्फ मोटिवेशनला सुद्धा तितकंच काय होऊ शकतं इथे, म्हणजे त्याचे रिझल्ट मिळू शकतात. किंवा हियर वी इझिली कंट्रोल, सेल्फ कंट्रोल म्हणू शकतो आपण तो एम्प्लॉईज काय, म्हणजे तुला जर एखादी रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे सबऑर्डिनेटला, तर तो सबऑर्डिनेट टॉप लेवल परत इन्स्ट्रक्शन देण्याची वाट बघेल का हो? नक्कीच नाही. कारण त्याच्यासोबत त्याला ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटी, अकाउंटेबिलिटी ही प्रोव्हाइड केलेली आहे फर्स्ट. देन एम्प्लॉईज जास्त कॉन्सन्ट्रेट कसं कशासाठी करणार आहे, टू बी परफॉर्म बेस्ट, ओके, आपला परफॉर्मन्स हा बेस्ट असला पाहिजे पहिली गोष्ट. आणि इतर एम्प्लॉईज पेक्षा आपण कसे वेगळे रिप्रेझेंट होऊ शकतो ह्यासाठी सुद्धा काय केले जाणार आहे तिथे इम्पॉर्टंट हे दिले जाईल. सो हे आपण ऍडव्हान्टेजेस पॉइंट ऑफ व्ह्यूने बघू शकतो. देन फ्लेक्सिबिलिटी. A decentralized organization is more flexible as manager at different level can change their policy according to change in environment. म्हणजे जसं आपण म्हणतो की इन्व्हायरमेंटल फॅक्टर हे कसे असतात, तर अनकंट्रोलेबल असतात. सो ऍज पर द इन्व्हायरमेंटल फॅक्टर हियर मॅनेजर ऑर सबऑर्डिनेट वी कॅन इझिली चेंज अवर डिसिजन, ओके, त्यांचे डिसिजन हे काय करू शकतात किंवा त्यांची पॉलिसी हे ते इझिली चेंज करू शकतात. That is why decentralization is flexible in nature. Then next point, better communication. A decentralized organization has less level in the scalar chain. Communication amongst people at different level is faster and efficient. म्हणजे इथे जी कम्युनिकेशन आहे ही कशी आहे, स्कॅलरली फ्लो होतीच आहे पण लेस होती. सो हिअर वी बिल्ड अप गुड रिलेशनशिप विथ अवर सबऑर्डिनेट. कारण इथे प्रत्येकालाच राईट्स दिलेले आहेत, प्रत्येकालाच रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे. सो हिअर वी क्रिएट अ हेल्दी ॲटमॉस्फिअर इन द ऑर्गनायझेशन. देन लास्ट पॉईंट, कंट्रोल. मॅनेजर ॲट डिफरंट लेवल फ्रेम स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स फॉर देअर रिस्पेक्टिव्ह युनिट. दिस फॅसिलिटेट द प्रोसेस ऑफ कंट्रोल. पीपल आर रिझल्ट ओरिएंटेड, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे तुम्हाला डिसेंट्रलायझेशन मध्ये तुम्ही कशावरती कॉन्सन्ट्रेट करताय, रिझल्ट ओरिएंटेड वरती, ओके, प्रत्येकाला आपले आपले रिझल्ट हे अचीव्ह करायचे असतात. सो ऍज अ युनिट आर ऑटोनॉमस अँड फ्रेम देअर सब गोल्स दॅट कॉन्ट्रीब्युट टू द लार्जर गोल्स ऑफ दी ऑर्गनायझेशन. आणि नक्कीच तुम्हाला जेव्हा राईट्स मिळतात, ड्युटीज मिळते, तेव्हा तुम्ही तुमचे स्वतः त्या गोल्सशी रिलेटेड काही सब गोल प्रिपेअर करताय. आणि हे जेव्हा सब गोल अचीव होत आहे तेव्हा आपलं ऑटोमॅटिकली लार्जर गोल्स हे अचीव होत. इज इट क्लिअर क्वेश्चन? यस मॅम. व्हेरी गुड. यस मॅम. सो अवर नेक्स्ट क्वेश्चन, लिमिटेशन ऑफ डिसेंट्रलायझेशन. सो फर्स्ट पॉइंट, कोऑर्डिनेशन. मॅनेजर फाइंड इट डिफिकल्टी टू कोऑर्डिनेट द ऑर्गनायझेशनल ऍक्टिव्हिटी वेन देर इज हाय डिग्री ऑफ डिसेंट्रलायझेशन. कोऑर्डिनेशन नाहीये कारण प्रत्येक जण आपले आपले वर्क करण्यामध्ये काय असणार आहे, बिझी आहे.
सो एकमेकाला कोऑर्डिनेट करतील असं नाही, कारण इथे प्रत्येक जण प्रत्येक एम्प्लॉईज आपण बेस्ट कसे असणार आहोत ह्या गोष्टीसाठी काय करू शक काय करतोय तर इम्पॉर्टंट देईल. सो लॅक ऑफ कोऑर्डिनेशन इज पॉसिबल इन डिग्री ऑफ डिसेंट्रलायझेशन. सो दिस इज द लिमिटेशन. कंट्रोल. सो डिफिकल्टी इन कोऑर्डिनेशन मेक इट डिफिकल्ट टू मॅनेजर टू कंट्रोल द ऑर्गनायझेशनल ऍक्टिव्हिटी. जर तुमच्यामध्ये कोऑर्डिनेशनच नसेल तर नक्कीच कंट्रोलिंगचा सुद्धा तिथे अभाव आपल्याला बघायला मिळू शकतो. कॉस्टली. थ्रू युजफुल इट इज द एक्सपेन्सिव्ह सिन्स ईच डिपार्टमेंट मॅनेजर ऍक्टिव्हिटी इन इट्स ओन वे. म्हणजे प्रत्येक जण तुम्हाला राईट्स मिळाल्यामुळे आपापल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काय करतायत, वर्क कम्प्लीट करतायत. देर इज डुप्लिकेशन ऑफ इफोर्ट अँड फिजिकल फॅसिलिटी इन द ऑर्गनायझेशन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. लक्षात ठेवा, जर तुमचे गोल्स कुठेतरी को रिलेटेड असतील, इंटर रिलेटेड असतील, तर फिजिकल फॅसिलिटीचं डुप्लिकेशन नाही होणार आहे. किंवा तुम्ही स्वतःचेच वर्क काय करू शकणार नाहीयेत, आपल्या पद्धतीने नाही रन करणार आहात. सो डिसेंट्रलायझेशन मध्ये हा एक मोठा डिसएडव्हान्टेजेस बघायला मिळतो. हियर द डुप्लिकेशन ऑफ इफोर्ट्स एज वेल एज फिजिकल फॅसिलिटी. फिजिकल फॅसिलिटी लाईक मेन मशीन मटेरियल फायनान्स अदर रिसोर्सेस, त्याचं कुठेतरी वेस्टेज झालेलं आपल्याला बघायला मिळतं, राईट. देन अडॉप्टॅबिलिटी. इन द फास्ट चेंजिंग एन्व्हायरमेंट अनलेस स्ट्रॅटेजिक डिसिजन आर सेंट्रलाइज, डिफरंट युनिट विल रिॲक्ट to change differently and organizational operation will be difficult to the coordinator. Okay, so ithe adaptability mule kay honar ahe, tumche strategic decision kahi ata apan intro madhe sudha baghitla ki je important decision ahe the kon gheta, tar top level management gheta. Je routine day to day activity che decision ahe the kon ghetnar ahe, tar lower level management he gheta. So ह्या गोष्टीवरती एम्प्लॉईज मात्र नक्कीच काय करणार आहे तर रिॲक्ट करतात आणि कोऑर्डिनेट नाही करत. सो अडॉप्टॅबिलिटीमुळे तुम्हाला हा डिसएडव्हान्टेजेस बघायला मिळू शकतो. लॅक ऑफ युनिफॉर्मिटी. अ हायली डिसेंट्रलाइज ऑर्गनायझेशन मे नॉट हॅव युनिफॉर्म पॉलिसी फॉर ऑल द ऑर्गनायझेशनल युनिट. एव्हरी युनिट फॉर्म्युलेट इट ओन पॉलिसी. The policy are more uniformly follow in the centralized organization as control is centralized as the single point. लक्षात ठेवा, आता इथे खूप सारे डिपार्टमेंट आहेत. फायनान्स डिपार्टमेंटला जेवढी अथॉरिटी दिलेली आहे तेवढीच सेल्स डिपार्टमेंटला दिली जाईल असं नाही. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने काम करतो किंवा त्याच्या टास्क वरती काम करतो, वर्क कम्प्लीट करतो. दॅट इज वाय लॅक ऑफ युनिफॉर्मिटी इथे बघायला मिळू शकते. देन अबिलिटी ऑफ लोअर लेवल मॅनेजर्स. इन अ डिसेंट्रलाइज ऑर्गनायझेशन डिसिजन आर टेकन बाय द मॅनेजर ऑफ डिफरंट युनिट ऍट देअर रिस्पेक्टिव्ह लेवल. इफ द लोअर लेवल मॅनेजर आर नॉट कॉम्पिटंट अँड स्किल टू मेक डिसिजन इफिशियंटली अँड डिसेंट्रलाइज ऑर्गनायझेशन विल गेट रिड्यूस. म्हणजे आपण जसं सांगितलं की प्रत्येक वेळी तुम्हाला टॅलेंटेड एम्प्लॉईज बघायला मिळतील असं नाही, किंवा जेव्हा आपण अथॉरिटी प्रोव्हाइड करतो समटाईम एम्प्लॉईज आर कपॅबल ऑर नॉट कपॅबल फॉर अ टेक अ इफेक्टिव्ह डिसिजन. आणि ही ऍबिलिटी कुठेतरी तुमच्या डिसेंट्रलायझेशनच्या रिझल्ट वरती इम्पॅक्ट करते. आर यू गेटिंग माय पॉइंट? पॉइंट लक्षात येत आहेत का? यस मॅम. यस मॅम. सो आवर लास्ट क्वेश्चन, बेसिक कम्पॅरिझन सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन. आता थोडंसं तुम्हाला लक्षात आलं असेल डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय आणि सेंट्रलायझेशन म्हणजे काय. सेंट्रलायझेशनमध्ये टॉप लेवल सगळ्या गोष्टी डिसाईड करेल, डिसेंट्रलायझेशनमध्ये अथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी फॉलो टॉप टू बॉटम. ओके, म्हणजे लोअर लेवल मॅनेजमेंटला इथे तुम्ही राईट्स हे दिलेली असतात. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काही बेसिक डिफरन्स आहे. कम्युनिकेशन फ्लो कसा होणार आहे? व्हर्टिकल, म्हणजे टॉप आधी कम्युनिकेट करेल मिडलला, मिडल आधी कम्युनिकेट करेल लोअरला. डिसेंट्रलायझेशन मध्ये ओपन ट्री, म्हणजे कोणीही कधीही कुठेही कम्युनिकेशन हे करू शकतो कोणत्याही एम्प्लॉईज सोबत. डिसिजन मेकिंग सेंट्रलायझेशन मध्ये स्लो आहे, कारण टॉप सपोज एखाद्या लोअर लेवल एम्प्लॉईजला डिसिजन घ्यायचं आहे तर तो काय करेल, मिडल लेवलला आधी कन्सर्न होईल आणि त्याच्यानंतर मिडल लेवल टॉप लेवलला अप्रोच होईल. म्हणून डिसिजन मेकिंग प्रोसेस ही कशी आहे तर स्लो आहे.
आणि सेंट्रलाइज डिसेंट्रलाइजेशन मध्ये कंपॅरेटिवली फास्ट आहे बिकॉज हियर वी कॅन इझिली टेक डिसिजन. ते लोअर लेवल मॅनेजमेंटला राईट्स प्रोव्हाइड केल्यामुळे ते डिसिजन हे फास्ट घेऊ शकतात. ऍडव्हान्टेज, प्रॉपर कोऑर्डिनेशन अँड लीडरशिप इज पॉसिबल इन डिसेंट्रलायझेशन मेथड. सेंट्रलायझेशन मध्ये प्रॉपर कोऑर्डिनेशन बघायला मिळतं कारण प्रॉपर हायरार्की फॉलो होते. देन डिसेंट्रलायझेशनचे ऍडव्हान्टेजेस जर बघितलं तर काय होईल, शेअरिंग द बर्डन अँड रिस्पॉन्सिबिलिटी. टॉप लेवल मॅनेजमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगितलेलं आहे, तुमचं बर्डन काय होऊ शकतं, शेअर होऊ शकतं, रिस्पॉन्सिबिलिटी ही शेअर होऊ शकते. पॉवर ऑफ डिसिजन मेकिंग, इथे सेंट्रलायझेशन मध्ये कोणाकडे आहे, टॉप लेवल मॅनेजर कडे काय असणार आहे, पॉवर ऑफ डिसिजन असेल. आणि डिसेंट्रलायझेशन मध्ये मल्टिपल पर्सन हॅव अ पॉवर ऑफ द डिसिजन मेकिंग, दॅट मीन्स सबऑर्डिनेट वी कॅन इझिली टेक डिसिजन. देन रिसोर्सेस, सॉरी रिझन्स, इनएडिक्वेट कंट्रोल ओव्हर द ऑर्गनायझेशन. कंट्रोल कसं असणार आहे, इनएडिक्वेट असेल. आणि इथे कन्सिडरेबल कंट्रोल ओव्हर द ऑर्गनायझेशन, जसं आपण डिसाइड करू तसं असेल. सो बेस्ट सुटेड फॉर सेंट्रलायझेशन, जसं आपण इंट्रो मध्ये सांगितलेलं आहे, सुटेबल फॉर स्मॉल साईज ऑर्गनायझेशन. अँड डिसेंट्रलायझेशन इज सुटेबल फॉर लार्ज स्केल ऑर्गनायझेशन. इज इट क्लिअर? यस मॅम. यस मॅम. ओके, थँक्यू.